500 व हजारांच्या नोटा रद्द झाल्याचा फायदा आता शहरातील काही सुवर्णकार घेताना दिसत आहेत. 100च्या नोटा असतील तर 33,000 रुपये तोळा सोनं आणि 1,000च्या नोटा असतील तर 45,000 भावाप्रमाणे सोनं विकून आर्थिक पिळवणूक काही ठिकाणी होताना दिसत आहे. 2 दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील 1,000 आणि 500च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण देशात 1,000-500च्या नोटांसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याच भीतीचा काही जण फायदा घेऊन ग्राहकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी MCNच्या कार्यालयावर येत होत्या. त्याची शहानिशा करण्यासाठी शहरातील सराफा बाजार परिसरात सोन्याच्या दुकानांचा आढावा घेतला असता आर्थिक पिळवणूक होत असल्याचं समोर आलं. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान या सुवर्ण विक्री बाजाराच्या दुकानात गेले असता ग्राहकांची एका दुक्की संख्या होती. तसं पाहिल्यास सर्वत्र शुकशुकाट होता, परंतु वरून दिसणारा हा शुकशुकाट मात्र नजरेचा भ्रम असल्याचं थोड्याच वेळात समजून आलं. सुरुवातीला आम्ही अनेक दुकानात जाऊन सोन्याचा आजचा भाव माहिती केला. काही दुकानदारांनी 33,000 रुपये तोळा तर काही सुवर्णकारांनी 34,000 रुपये तोळा सोनं असा भाव सांगितला. आजचा सोन्याचा बाजार भाव जाणून घेतल्यानंतर आम्ही सराफा बाजारात सुवर्ण विक्री करणाऱ्या दुकानात गेलो. त्यांना सोन्याचा भावाबद्दल विचारलं असता बाजारात 1,000 व 500च्या जुन्या नोटा बंद झाल्या आहेत, परंतु आमच्याकडे चालतील, परंतु 38,000 रुपये प्रति तोळा भाव घेऊ व मजुरी वेगळी घेऊ असं सांगितलं. भाव केल्यानंतर त्यांनी मजुरीचे पैसे कमी करू असंही सांगितलं, परंतु 38,000 रुपयांपेक्षा कमी घेणार नाही असं यावेळी त्यांनी सांगितलं. बाजारात 33,000 ते 34,000 रुपये प्रति तोळा सोनं असा भाव असताना देखील राजरोसपणे कोणाचीही भीती न बाळगता चढ्या दराने सोन्याची विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे, परंतु विक्रीकर विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं या दृश्यावरनं दिसून येत आहे. असं नाही की या बाजारात शेवटचा भाव हाच 38,000 रुपये तोळा असा असेल, तर यापेक्षाही अधिक दराने या भागात सोन्याची विक्री होत असल्याचं दिसून येत आहे. संबंधित दुकानातून बाहेर पडताच काही अंतरावरच अजून एका सुवर्णकाराच्या दुकानात आम्ही गेलो. या ठिकाणी नेमका सोन्याचा भाव किती आहे याची शहानिशा केली तर आर्थिक लुटीचं वास्तव समोर आलं. या दुकानात प्रवेश करताना त्या ठिकाणी एक 25 येथील तरुण काउंटरवर बसलेला होता. प्रतिनिधींनी त्यांना 500 आणि 1,000च्या नोटा आमच्याकडे आहेत, त्या पैशाने सोनं खरेदी करायचंय, आपण त्या नोटा घ्याल का असा प्रश्न केला. प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देत दुकानदारांना आम्ही 500 आणि 1,000च्या नोटा घेऊ, परंतु प्रतितोळा 45,000 रुपये भाव आहे असं उत्तर आलं. तो भाव ऐकून काही काळ आम्ही स्तब्ध झालो, कारण बाजारभावापेक्षा तब्बल 11 ते 12,000 रुपये प्रतितोळा सोन्यामागे हे दुकानदार जास्त रक्कम घेत आहे. काय झालं हे संभाषणात पाहूयात. मंगनी की डेट ले लिए ना, तो वो डेट को आगे भी नहीं ले सकते, इसलिए अब अपने को लेनी चाहिए. हमारे पास कुछ पड़े हुए, हमको सोना लेने का है. हाँ ₹45,000.
या संभाषणात आपण पाहिलं असेल कशा प्रकारे सोनं हे चढ्या दरानं बाजारात विकलं जात आहे. नागरिकांची काही सुवर्णकारांकडून होणारी ही आर्थिक लूट संदर्भात सुवर्णकार सराफा फेडरेशनचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सोपानराव मुंडलिक यांना विचारले असता आर्थिक लूट करणाऱ्या सुवर्णकारांवर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सुवर्णकार व्यवसायामध्ये आता या 500,000 नोटाच्या बंद झाल्या, त्यामुळे धंदा तर पूर्ण हा ठप्पच झालेला आहे. पण जे कोणी अशी लूट करत आहे त्यांच्यावर तर शासनाने कारवाई केलीच पाहिजे आणि ही कारवाई करण्यास आम्ही सहकार्य करू.